लग्न लावून देण्यासाठी एजंटाने दीड लाख रुपये उकळले लग्नानंतर पत्नीने अडीच लाखाचे सोन्या चांदीचे दागिने पळवले लग्न लावून देण्यासाठी पारडवाडी तालुका राधानगरी येथील युवकाकडून एक लाख साठ हजार रुपये उकळले तसेच लग्न लावून दिल्यानंतर नव्या पत्नीने अंगावर घालण्यासाठी लग्नात दिलेले श्रीधन व नवऱ्याच्या बहिणीचे सोन्याचे दागिने असे एकूण दोन लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पसार होऊन फसवणूक केल्याप्रकरणी राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हा राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर सुवर्णा अमोल बागल अमोल शहाजी बागल दोघेही राहणार जवाहर नगर नाईकवाडी वस्ती मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या विरोधात राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एकवीस एप्रिल 2024 ते 28 एप्रिल 2024 हजार चोवीस या कालावधीत बारडवाडी येथे घडली आहे नवऱ्या मुलाचा भाऊ पांडुरंग गजानन राहणार तालुका राधानगरी यांनी दिले आहे याबाबत पोलिसातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी पांडुरंग गजानन बारड, बारड यांचा या भाऊ रमेश बारड यांचे राधा उर्फ सोनाली कोल्हाळ हिच्याशी लग्न लावून देण्यासाठी पांडुरंग बारड यांच्याकडून संशयित आरोपी सुवर्णा अमोल बागल व अमोल शहाजी बागल या दोघांनी एक लाख साठ हजार रुपये घेतले होते त्यानंतर राधा हिच्या लग्नात अंगावर घालण्यासाठी स्त्रीधन दिले होते यावेळी आरोपी सुवर्ण बागल आणि अमोल बागल हे उपस्थित होते लग्न केल्यानंतर बारडवाडी येथे बारड यांच्या राहत्या घरी आल्यानंतर दिनांक सत्तावीस एप्रिल दोन रोजी पत्नी राधा उर्फ सोनाली ही पती बारड यांना ही स्त्रीधन म्हणून लग्नात घातलेले दागिने तसेच घरातून बारड यांच्या बहिणीचे दागिने असे एकूण दोन लाख छप्पन्न हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने घेऊन घरातून पसार झाली होती याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेरडीकर करत आहेत के के न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया